महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हाक तुमची साथ आमची. 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. भारतीय संस्कृती परंपरा सण उत्सव व्रत वैकल्य यामध्ये एकादशीला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक मराठी महिन्यात दोन एकादशी येतात. आषाढ शुक्ल पक्षाची एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी होय. असं म्हणतात की या दिवशीपासून सर्व देवदेवता 4 महिन्यांसाठी शयन करतात, यालाच चातुर्मास म्हणतात. यावर्षी देवशयनी एकादशी आज 20 जुलैला आहे. देवशयनी एकादशी पासून सर्व मंगल कार्यांना थांबवलं जातं आणि त्यानंतर 4 महिन्यांपर्यंत म्हणजेच देवप्रबोधनी एकादशीपर्यंत कोणतेच शुभ कार्य केले जात नाही. या 4 महिन्यात लग्न, बारसं, जावळ, गृहप्रवेश अशी कोणतीच मंगल कार्य होत नाही. यावेळी विष्णुदेव झोपलेले असतात. वामन पुराणानुसार सांगितलं गेलं आहे की एका दिवशी राजा बली यांनी आपल्या संपूर्ण ताकदीने तिन्ही लोकात आपला अधिकार गाजवला होता. हे पाहून इंद्रदेव सोबत इतर देवता घाबरून विष्णूंकडे गेले. देवतांना त्रस्त पाहून विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि राजा बली यांना भिक्षा मागायला लागले. राजा बली म्हणाले, जे मागायचं असेल ते मागून घ्या. यावर वामन देवानी 3 पदभूमी मागितली. पहिल्या आणि दुसऱ्या पदात जमीन आणि आकाश मोजलं, तिसऱ्या पदात काहीच उरलं नाही तेव्हा राजा बलीने आपलं मस्तक पुढे केलं. हे पाहून श्री विष्णू राजा बलीवर खूप खुश झाले आणि त्यांना वरदान मागायला सांगितलं. बलीराजाने पाताळात स्थान ग्रहण करण्यास सांगितले. ते ऐकून श्री विष्णू पाताळात चालले गेले. ते पाहून सर्व देवता आणि माता लक्ष्मी चिंतित झाल्या. आपल्या पतींना घेण्यास लक्ष्मी माता गरीब स्त्रीच्या वेशात बलीराजाकडे गेल्या आणि त्यांना भाऊ बनवून राखी बांधली. तसेच भेट म्हणून पाताळातून आपला पती श्री विष्णूंना नेण्याचं वरदान मागितलं. लक्ष्मी मातेसोबत परत जाताना श्री विष्णूने राजा बलीस वर दिला की ते प्रत्येक वर्षाच्या आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत पाताळात राहतील आणि या 4 महिन्यांच्या अवधीला त्यांची योग निद्रा म्हटलं जाईल. हेच कारण आहे दिवाळीत लक्ष्मी मातेची पूजा विष्णू देवाशिवाय केली जाते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दिंडोरी प्रतिनिधी संदीप अवधूत.